वेलकम टू द सपना होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुम्हाला इयत्ता 5वीचा परिसर अभ्यासचा घटक चाचणी क्रमांक 2चा पेपर घेऊन आलेलो आहे. सरावासाठी आणलाय पेपर, गेल्या वर्षीचा पेपर आहे. घरच्या घरी प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही परीक्षेची सराव चांगला करू शकता. आता इथे बघा, प्रश्न 1 अ, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 3 गुणांसाठी प्रश्न आहे, 3 रिकाम्या जागा भरायचं वाक्य देते आणि कोणत्याही ऑप्शनला नाही, ऑप्शन नाही, आपल्याला तिन्हीच्या तिन्ही लिहावे लागणार आहे. दुष्काळ ही डॅश डॅश आपत्ती आहे. सोलापूरची डॅश डॅश प्रसिद्ध आहे आणि अन्न वस्त्र आणि डॅश डॅश या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तुम्ही. त्याच्यानंतर प्रश्न 1 मधला बघ, नावे लिहा कोणतेही 2. आता इथे 3 प्रश्न विचारले, त्या तिघांपैकी 2च करायचे आपल्याला, ओके, आणि 2 गुण येतील आपल्याला. तर मसाल्याचे पदार्थ, 2 मसाल्याच्या पदार्थाची नावं लिहायची, ओके. हिमरू शालीचे प्रसिद्ध ठिकाण, 2 ठिकाणाची नावं लिहायची. किंवा तंतुमय पदार्थ, 2 तंतुमय पदार्थ. हा प्रश्न सोडवा, हा सोडवा किंवा हा सोडवा, तिघांपैकी 1-2 सोडवायचे आपल्याला. आता बघा प्रश्न 1-2 अ, काय एका वाक्यात उत्तरे लिहा. कुपोषण म्हणजे काय, भावनिक समायोजन म्हणजे काय आणि संदेश वाहन म्हणजे काय. आता हे तिघं पण लिहायचे आपल्याला, ऑप्शन नाही आहे इथे. तिन्हीच्या तिन्ही प्रश्न सोडवायचे. आता ब, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 2. 4 गुणांसाठी प्रश्न आहे, राष्ट्रीय उद्याने नावे लिहा, ओके, आणि हवा प्रदूषणाची कारणे लिहा. पान 2 वरती जातो मी. आता पान 2 वरती आपला पुढचा प्रश्न काय, अन्न कोणत्या पद्धतीने टिकवले जाते. तर या 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. आता परिसर भाग 2चा पेपर सुरू जातोय. परिसर भाग 2 मध्ये पहिला प्रश्न काय, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 3 गुणांसाठी 3 वाक्य दिलेले. महाराष्ट्रातील पुराश्म युगातील स्थळांपैकी नाशिक जवळचे डॅश डॅश हे स्थळ प्रसिद्ध आहे. डॅश डॅशची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे आणि पसरट पातीची कुराड म्हणजे डॅश डॅश होय, ओके. तिन्हीच्या तिन्ही सोडवायचे आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पाळीव प्राण्यांची नावे लिहा आणि अश्मयुगाच्या काळात कोणते 3 कालखंड पाडले जातात. 2 गुणांसाठी 2 लिहायचे आपल्याला. आता प्रश्न 2 थोडक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी प्रश्न आहे, मानव एका ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला, ओके. आणि दुसरा प्रश्न काय, समूहातील स्त्री पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय बघा, ब प्रश्न, प्रश्न 2 मधला ब, पुढील पैकी आधुनिक यंत्रांमध्ये कोठे दगडाचा वापर केला जातो. 1 गुणाचा प्रश्न आहे, पिठाची गिरणी, मिक्सर आणि मसाला कांडप यंत्र. तर ह्याच्यामध्ये कटकुठे दगडाचा वापर होतो ते तुम्हाला योग्य उत्तर लिहायचं निवडून. मित्रांनो, पेपर संपलेला आहे. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा घरी. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील तर सपना होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.